स्टेशन ठाणे शहर। आज माझा वाढदिवस आहे, वाढदिवस आपला मोठमोठ्या रिसॉर्टमध्ये साजरा करतात, अनेक मोठमोठे करतात। खरं तर वाढदिवस हा एका अशा तिथं ज्याला खरंच गरज आहे अशा लोकांच्या समोर साजरा केला पाहिजे। म्हणूनच मी आज इथं वृद्धाश्रमाला भेट दिली आणि माझे जे सर्व आई वडील आहेत यांना दिलासा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। मी असं सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकानं या ठिकाणी भेट दिली पाहिजे, त्यांचं सुखदुःख जाणून घेतली पाहिजे आणि त्यांना शक्यतो होईल तितकी मदत आपण केली पाहिजे, सर्वांनी केली पाहिजे। आणि वाढदिवस आणि पुढचे धार्मिक कार्यक्रम असतील तर त्यांना या सर्व लोकांना आपण आपल्यामध्ये सांगून घेतलं पाहिजे। आज मला खरोखरच अभिमान वाटतो कुलकर्णी मॅडमचा। कुलकर्णी मॅडम हा ट्रस्ट चालवतात, वस्ती सुरथ मातापिता आहेत आपले आणि त्यांना ते अस्थिरपणे सांभाळतात। हे असे ग्रेट काम सर्वसामान्य व्यक्ती करते याचा खरंच मला मोठा अभिमान आहे। कुलकर्णी मॅडमना मी शुभेच्छा देतो की त्यांचं हे कार्य असंच जोमानं चालत जावं, त्यांना सर्वांचं सहकार्य लावो आणि हा जो ट्रस्ट आहे हा ट्रस्ट भरभाडेला येऊ, तिथल्या लोकांना इथं येणाऱ्या जे निर्धार लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त सुखसुविधा मिळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त त्यांना मदत केली पाहिजे असे मी आवाहन करतो। आज माझा वाढदिवस साजरा करताना मला खूप आनंद झाला। आत्तापर्यंत मी जेवढे वाढदिवस साजरे केले त्यापेक्षा कितीतरी कठीण जास्त आनंद मला या ठिकाणी आनंद झाला। तर मी या सर्वांचे आभार मानतो, या सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद दिले त्याबद्दल मीही त्यांचे आभार मानतो। पुन्हा कुलकर्णी मॅडमचा आभार मानतो। आमचे प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया यांनी सुद्धा सहकार्य केलं आणि जे सुद्धा समोर आले त्यांचाही आभार मानतो। समाजसेवक खानसाहेब करीम भाई आणि त्यांचे सर्व सहकारी दत्ताभाऊ पाटील साहेब हे सुद्धा माहिती मिळाल्यानंतर आले, त्यांचासुद्धा मी आभारी आहे। मी सर्वांना अपील करतो की आपण या ट्रस्टला जास्तीत जास्त सहकार्य करू आणि भविष्यात कुलकर्णी मॅडमला कुठली अडचण निर्माण होणार नाही यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू। धन्यवाद।